नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 2 चं पहिलं प्रकरण समरूपता, त्यामधला सराव संच 1.3 आज आपण पाहणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण सराव संच 1.1 वर चर्चा केली, 1.2 वर चर्चा केली, त्याचबरोबर गणित भाग 1 सुद्धा पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणावर चर्चा केलेली आहे. तर या अगोदरची प्रकरणं जर तुम्ही नसतील बघितले, या अगोदरच्या व्हिडिओज नसतील बघितल्या, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक तुमच्यासोबत शेअर केले, त्या लिंकवर क्लिक केल्यावर ते तुम्हाला गणित भाग 1 आणि 2 सगळ्या प्रकरणांच्या सगळ्या सराव संचांच्या व्हिडिओज पाहता येतील. ओके, तर जाऊयात पुढं. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे सराव संच 1.3 मधला, ही आकृती आपल्याला दिसते, भूमितीची दुसरी पहिल आकृती. आपल्याला आकृती समजून घेतली पाहिजे. या आकृतीत काय दिले बाबा, की कोन ए बी सी हा आहे 75 अंशाचा, दुसरा कोन ई डी सी हा 75 मापाचा, तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या दोन कसोटीनुसार एकरूप असतील किंवा समरूप असतील, आपले समरूप असतील हे आपल्याला चेक करायचं आहे. तर बघूयात आपण. बघा इथं मला दोनच त्रिकोण दिसतात, एक दिसतो ए बी सी हा बघा ज्याचा बिन 75 अंशाचा आहे, ए बी सी हा मोठा त्रिकोण. पहिला प्रश्न आपण सोडू, त्रिकोण ए बी सी व दुसरा जो त्रिकोण आहे दुसरा कुठला आहे, ई डी सी आहे. ई डी सी मध्ये या दोन त्रिकोणामध्ये आता दोन त्रिकोण समोरून दाखवण्यासाठी कसोट्यांचा वापर करायचा. त्यातली एक फेमस कसोटी आहे ती म्हणजे खोखो कसोटी, म्हणजे कोळको कोण कोण दोन कोणांच्या जोड्या एकरूप दाखवल्या तर ते दोन त्रिकोण समोरूप असतात खोखो कसोटीनुसार. तर याच्यामध्ये काय बाबा एकरूप आहे या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर, एक म्हणजे हा छोटा त्रिकोण जो मी ब्ल्यू कलरमध्ये हे केलेला आहे आणि दुसरा हा एक मोठा त्रिकोण. या मोठ्या त्रिकोणामधला बी 75 मापाचा आहे, म्हणजे कोण ए बी सी 75 मापाचा आहे, आणि दुसरा छोट्या त्रिकोणामधला ई डी सी म्हणजे डी कोण 75 मापाचा आहे, म्हणजे दोन्ही कोण एकरूप आहे. मग आपण लिहू बाबा की कोण ए बी सी बरोबर कोण ई डी सी बरोबर किती बाबा, दोघे सुद्धा 75 अंशाचे आहेत. ओके, आता दुसरा कुठला कोण एकरूप असू शकतो, एक तर दिलाय कोण, आता दुसरा कुठला कोण आहे बघा, या दोघांमध्ये कॉमन आहे असा कुठला कोण दिसतोय का, की जो कॉमन आहे सामायिक आहे. बघा कोण ए बी सी मध्ये हा जो सी कोण आहे तो येतो, कोण मोठा जो त्रिकोण ए बी सी आहे ना त्याच्यामध्ये कोण सी येतो, आणि ई डी सी जो छोटा कोण आहे त्याच्यामध्ये पण कोण सी येतोय, म्हणजे ए बी सीमध्ये पण कोण सी येतो आणि ई डी सीमध्ये पण कोण सी येतोय, हा सी कोण दोन्ही त्रिकोणात येतोय, म्हणजे हा सामायिक कोण आहे. मग लिहायचं कोण सी बरोबर कोण सी, कुठला बाबा सामायिक कोण, सामायिक कोण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कॉमन अँगल, सामायिक कोण. आणि हे सामायिक कोण नेहमी कसे असतात, एकरूप असतात. ओके, आता यानंतर पुढं बघा, ए बी सी आणि ई डी सी ही एक कोणांची जोडी एकरूप, आणि कोण सी एकरूप सी सामायिक कोण ही एक कोणांची जोडी एकरूप. सीचं जर नाव सांगायला गेलं तर मोठ्या त्रिकोणात ए सी बी येईल आणि छोट्या त्रिकोणात डी सी ई येईल, ठीक आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की दोन त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ई डी सी, हे दोन त्रिकोण समरूप झाले कुठल्या कसोटीनुसार, तर कोको कसोटीनुसार, कोको कोला कोको कसोटीनुसार एकरूप झाले. कोको क सोटी पण लिहून टाकू, डोक्याला ताप नको, ठीक आहे. हा झाला पहिला प्रश्न, अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. बघा मित्रांनो, तुम्हाला कसोट्या माहिती पाहिजे आणि जास्तीत जास्त वापरात येणारी कसोटी म्हणजे कोको कसोटी, या कसोटीचा वापर आपल्याला जास्त प्रमाणात करावा लागतो. आता आपण पुढं जाऊयात, पुढं म्हणजे या आकृतीमध्ये बघू. बघा या आकृतीमध्ये कोण ई क्यू आर पी क्यू आर आहे, सॉरी पी क्यू आर आणि एल एम एन, आणि खाली दिले आकृतीमधील त्रिकोण समोरूप आहेत काय. इथं बरं का असं चिन्ह नाही आहे काटकोणाचं, आता हे आकृतीतले त्रिकोण समोरूप आहेत काय आणि असतील तर कोणत्या कसोटीनुसार. अरे आता इथं जर विचार केला तर इथं आपण कोको कसोटी दाखवली, कारण याच्यामध्ये कोणांच्या जोड्या आपल्याला दिसत होत्या आणि इथं पण दिलं आहे कोणांच्या जोड्या एकरूप, पण इथं काय कोणाचा विषयच दिसत नाही, कुठलाच कोण एकरूप नाही दिसत, दोन त्रिकोण तर वेगवेगळे आहेत लांब लांब आहेत आणि कोणं पण एकरूप दिसत नाही, पण बाजूंच्या किमती दिल्यात 1, 2, 3, 1, 2, 3, तीनही बाजू दिलेल्या आहेत. मग आपण या ठिकाणी काय करू, या बाजूंचं गुणोत्तर काढू,
जर तीनही बाजूंचं गुणोत्तर सारखं असेल तर ते दोन त्रिकोण समरूप असतील बाबाबा कसोटीनुसार. आपण बाजूंचा विचार करू, कुठले दोन त्रिकोण आहेत? एक आहे पी क्यू आर आणि दुसरा आहे एल एम एन. त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एल एम एन मध्ये, या दोन त्रिकोणांमध्ये काय बाबा? पहिला मुद्दा पी क्यू छेद एल एम, पी क्यू छेद एल एम काढा. पी क्यू छेद एल एम, पी क्यू सहा, एल एम तीन, सहा छेद तीन, तीन एके तीन, तीन दोन सहा, बरं का? दुसरा मुद्दा क्यू आर छेद एम एन, क्यू आर छेद एम एन, क्यू आर छेद एम एन, क्यू आर आठ, एम एन चार, आठ छेद चार, चार एके चार, चार दोन आठ झाला. आणि तिसरा मुद्दा पी आर छेद एल एन, बघा पी आर छेद एल एन, पी आर दहा, एल एन पाच, दहा छेद पाच, पाच एके पाच, पाच दुने दहा. आता जर तुम्ही विचार केला तीनही बाजूंची गुणोत्तर सारखे आहेत, दोन दोन दोन, दोन म्हणजे दोन छेद एक, दोन छेद एक, दोन छेद दोन, एक सारखे गुणोत्तर, मग तीनही बाजूंची गुणोत्तर सारखे असेल तर हे दोन त्रिकोण समरूप झाले बाबाबा कसोटीनुसार. वाटलंच तर तुम्ही लिहा असं पी क्यू छेद, म्हणून पी क्यू छेद एल एन बरोबर क्यू आर छेद एम एन आणि बरोबर पी आर छेद एल एन, कशावरून? विधान एक दोन तीन वरून, विधान एक दोन तीन वरून. मग आता या तीन विधानांवरून आपल्याला ही तीनही गुणोत्तर सारखे दिसत असतील तर म्हणून आपण लिहू शकतो त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण, समरूप त्रिकोण एल एम एन, एल एम एन. ओके, कोणत्या कसोटीनुसार? बाबाबा कसोटीनुसार, बाबाबा कसोटी, बाबाबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप झाले. तर अशा प्रकारे आपण ही दोन गणितं बघितले, याचा जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यानंतर लगेच आपण तिसरा चौथा आणि पुढची गणितं आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. परंतु पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो एक रिक्वेस्ट मी तुम्हाला करेल, बरेच विद्यार्थी नवीन दिसतात तर जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो, बरीच मुलं बघतायत पण लाईक खूप कमी आहे, तर प्लीज लाईक करा. ओके, बघूयात आपण पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी मी दोन प्रश्न लिहिलेत, तिसरा आणि चौथा प्रश्न फळ्यावरती लिहिला आहे. आता हे दोन प्रश्न आपण बघून घेऊयात. इथं काय दिलं आहे बघा, तिसरा प्रश्न, दोन खांबे त्या ठिकाणी बघा, हा पी आर एक खांब आणि ए सी एक खांबे. मी प्रश्न अर्धा लिहिला आहे पण समजून घ्या पूर्ण. की आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आठ मीटर उंचीचा आणि चार मीटर उंचीचा असे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली सहा मीटर पडते तर त्याच वेळेस मोठ्या खांबाची सावली किती पडेल? आता इथे जे दोन त्रिकोण तयार होतात ना हे समोरूप असतात, हे लक्षात घ्या मित्रांनो कधीसुद्धा, पण तरी पण आपण अगोदर ते समोरूप दाखवण्याचा प्रयत्न करू. की बाबा आकृतीमध्ये, आकृतीत त्रिकोण ए बी सी, ए बी सी व त्रिकोण पी क्यू आरमध्ये हे दोन त्रिकोण समोरूप दाखवूया. चला, एक कोण आर जो आहे, कोण पी आर क्यू, आर म्हणजे कोण पी आर क्यू, बरोबर कोण ए सी बी, ए सी बी बरोबर किती बाबा आपल्याला दिले 90 अंशाचे, त्याच्यामुळे ते एकरूप असतात. ओके, आणि दुसरा जर विचार केला ना तुम्ही, हा ए कोण आणि हा पी कोण, आता बघा हा खांब आहे आणि ह्या सूर्यप्रकाश जो पडतो, हे जे किरण असणार आहे, हे आणि हे, ही दोन्हीसुद्धा एकमेकांना समांतर असणार आहे ही सगळी किरणं, आणि समांतर असल्यामुळं हा इथं एक संगत कोण आणि हा इथं एक संगत कोण तयार होणार आहे. ओके, हे दोन कोण संगत कोण असतात आपण समजूयात, कोण पी बरोबर कोण ए यांना आपण म्हणू संगत कोण. ओके, हे संगत कोण आहेत. आता हे दोन कोण पी एकरूप ए ही एक कोणांची जोडी एकरूप आहे आणि आर एकरूप सी ही एक कोणांची जोडी एकरूप आहे. दोन कोणांच्या जोड्या एकरूप झाल्या म्हणजे त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर, हे दोन त्रिकोण समरूप झाले. दोन कोणांचा विचार केला म्हणजे कोको कसोटीनुसार आपण म्हणू शकतो, कोको कसोटी, कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण या ठिकाणी समरूप झालेले आहेत. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, दोन त्रिकोण समरूप दाखवल्यानंतर आपल्याला ही एक्सची किंमत काढायची, म्हणजे मोठ्या खांबाची सावली. तर एक लक्षात घ्या, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. संगत बाजू प्रमाणात म्हणजे काय? बघा पी आर छेद ए सी, पी आर छेद ए सी, म्हणून पी आर छेद ए सी
बरोबर क्यू आर छेद बी सी, बरोबर क्यू आर छेद बी सी, कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू संत्री संभा अभेव सांभा तसं संत्री संभा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू मी शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही लॉंगकटमध्ये लिहा परीक्षेला. आता याच्यात किमती टाकू, पी आर किती बाबा 4 आहे, भागिले ए सी किती 8 आहे, बरोबर क्यू आर किती 6 आहे आणि भागिले बी सी किती एक्स एक्स लक्स मेडिमिक्स. आता तिरकस गुणाकार करा, 4 × x 4x 8 × 48 आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, एक्स आपल्या जागेवर 48 आपल्या जागेवर, 4 × पलीकडे गेला भागिले एक्स बरोबर 4 × 1 = 4 × 4 × 8 = 12 एक्स बरोबर किती 12 म्हणजे मोठ्या खांबाची सावली किती 12 मीटर इथं तसं लिहा, म्हणून मोठ्या खांबाची सावली 12 मीटर असेल. अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो आपण सोडू शकतो, याचा स्क्रीनशॉट घ्या वाटलंच तर. यानंतर आपण पुढचा जो आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 तो सोडवण्याचा प्रयत्न करू. इथे पण आपल्याला सिद्ध करायचं आहे, 2 त्रिकोण समरूप वगैरे दाखवायचे आहेत, तर आता मी हे रफ करतो. तर मित्रांनो प्रश्न तसं बघायला गेलं तर सोपे आहेत, प्रत्येक प्रश्न आपण बघणार आहोत या सिरीजमध्ये. रोज संध्याकाळी 7 आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करणार आहोत, त्यामुळे रोज संध्याकाळी 7 यायचं आहे. गणपतीच्या सुट्ट्यांमध्ये किंवा गेल्या काही महिन्याभरामध्ये इरेग्युलर राहिले आपले लेक्चर, परंतु इथून पुढे सगळे जे लेक्चर्स आहेत रोज संध्याकाळी 7 येतात, 10वीसाठी लेक्चर्स मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. ओके, तर आता आपण जाऊयात पुढचा जो प्रश्न आहे बघा. याच्यात जर आपण बघितलं तर इथं काय बघा, त्रिकोण ए बी सीमध्ये ए पी लंब बी क्यू दिलंय. आता हे 2 त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत, बघा ए पी लंब बी सी आहे बरं का, आणि दुसरी गोष्ट बी क्यू लंब ए सी आहे, तर हे दिलं आहे. तर 2 त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत पहिली गोष्ट. मग आपण या ठिकाणी चौथ्या प्रश्नात लिहू बाबा, त्रिकोण सी पी ए समरूप त्रिकोण सी क्यू बी, या 2 त्रिकोणामध्ये सॉरी समरूप दाखवायचे आहेत, व त्रिकोण सी पी बी सी क्यू बीमध्ये. ओके, 2 त्रिकोण आहेत सी पी ए व सी क्यू बी, या 2 त्रिकोणांमध्ये समरूप दाखवण्यासाठी जास्तीत जास्त आपण कोको कसोटीचा वापर करतो हे माहिती आहे. तर इथं कुठल्या 2 कोनांच्या जोड्या एकरूप आहेत, पहिली गोष्ट सी पी ए कुठे आहे, हा सी इथं पी इथं ए दिसला, सी पी ए हा त्रिकोण, आणि दुसरा जो त्रिकोण आहे तो कुठला आहे, सी क्यू बी, सी इथं आहे क्यू इथं आहे आणि बी इथं आहे बघा ब्लॅक कलर. आता ह्या त्रिकोणांमध्ये पहिली गोष्ट आपण बघा, सी पी ए हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे, इथे तुमच्याकडे पी जो आहे तो 90 मापाचा आहे, ठीक आहे दिसला. आणि त्याच्यानंतर दुसरा जो बघा सी पी ए, सी पी ए हा काटकोन त्रिकोण, आणि दुसरा सी क्यू बी हा याच्यामध्ये तुमचा क्यू जो आहे तो काटकोन त्रिकोण आहे, तो 90 मापाचा आहे, ठीक आहे. मग या 2 त्रिकोणांमध्ये 2 कोनांच्या जोड्या तर तुम्हाला दिसल्या. पहिली गोष्ट एक कोण कुठला आहे बाबा, सी पी ए, सी पी ए बरोबर एकरूप. दुसरा कोण कुठला, सी क्यू बी काटकोनच आहे, सी क्यू बी, कारण का बाबा प्रत्येकी काटकोन, प्रत्येकी काटकोन, आणि हे ऑलरेडी पक्षामध्येच दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे प्रत्येकी काटकोन आपण या ठिकाणी लिहिलं. आता दुसरा मुद्दा जर आपण बघितला बघा, सी पी एमध्ये हा कोण सी येतोय आला, आणि दुसरा सी क्यू बीमध्ये पण सी येतोय, जो दोघांमध्ये येतो. आपण पहिल्या गणितात बघितला दोन्ही त्रिकोणांमध्ये सी कॉमन आहे, म्हणजे तो कॉमन आहे सामायिक आहे, म्हणून कोण सी एकरूप कोण सी, कारण काय बाबा सामायिक कोण, सामायिक कोण, सामायिक कोण. आता 2 कोनांच्या जोड्या एकरूप दाखवल्या म्हणजे हे 2 त्रिकोण समरूप झाले, म्हणून त्रिकोण सी पी ए समरूप त्रिकोण सी क्यू बी, हे 2 त्रिकोण समरूप झाले कसोटी को को कसोटी को को कसोटीनुसार 2 त्रिकोण समरूप झाले, ठीक आहे. आता 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. मग आपल्याला बघा, आता या ठिकाणी पहिला तर मुद्दा झाला तुमचा, पहिलं टार्गेट क्लिअर झालं. आता दुसरी गोष्ट आपल्याला काय दाखवायचं आहे की बाबा ए पी दिले, बी क्यू दिले, बी सी दिले, तर ए सी काढा. मग आपण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात दाखवू. त्याच्यामध्ये मला पी सी पाहिजे का इथं कुठं, इथं पी सीची गरज नाही आणि सी क्यूची पण गरज नाही, ओके, पण पी एची गरज आहे. पी ए म्हणजे ए पी बरं का, हा दुसरा दुसरा पार्ट, पी ए म्हणजे काय बाबा, पी ए छेद क्यू बी, क्यू बी म्हणजेच बी क्यू, लक्षात आलं तुमच्या, पी ए म्हणजे ए पी छेद क्यू बी म्हणजे बी क्यू, या ठिकाणी आपण लिहिलं त्यांची गरज आहे, कारण तुम्हाला पी ए पी पण दिला आणि बी क्यू पण दिला आहे. आता राहिला कुठला, हा सी ए, सी ए म्हणजे ए सी भागिले सी बी, सी बी म्हणजे बी सी, इथल्या समरूप
त्रिकोणाच्या संगत बाजू, कारण दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू ज्या आहेत त्या नेहमी प्रमाणात येतात. ओके, आता याच्यात किमती टाकू. ए पी किती? 7 दिले, 7 लिहिली. भागिले बी क्यू किती? 8 दिले, 8 लिहिली. बरोबर ए सी किती? कुठे गेला ए सी? तुमचा ए सी काढायचे तिथं जसं तसं लिहिलं. आणि भागिले आपला बी सी किती? 12 आहे, तर इथं 12 लिहिलं. ओके, आता तिरकस गुणाकार. 8 गुणिले ए सी, 8 ए सी. 12 × 7 = 84 84. आपल्याला ए सीची किंमत काढायची आहे. ए सी आपल्या जागेवर, 84 आपल्या जागेवर, 8 आपल्या जागेवर. आता 8 × 84 भाग लावा. मग ए सी किती बाबा? 8 जर तुम्ही भाग लावला 84, 8 × 1 = 8. 8 × 8 गेले 0, वरून आले 4. 8 पाड्यात काय 4 येत नाही, म्हणून 8 × 0 = 0 घेतलं वजा. इथं 4 घेतलं, मग आता 4 पुढे 0 दिला, वरती पॉईंट दिला, आणि 8 × 45 म्हणजे किती आलं? 10.5. म्हणजे ए सी मला किती मिळतं आहे? 10.5 मिळतं आहे, 10.5 एकक. तर अशा प्रकारे हा प्रश्न मित्रांनो आपण सोडवू शकतो. ठीक आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. यानंतर आपण 5वा प्रश्न बघूयात. तर मित्रांनो, हा जो पुढचा प्रश्न आहे इथं आपल्याला सिद्ध करायचा आहे सिद्धता आहे. काय बाबा 5व्या प्रश्नात? आकृतीत समलंब चौकोन पी क्यू आर एस मध्ये. बघा, पी क्यू आर एस हा समलंब चौकोन आहे, म्हणजे समोरासमोरील बाजू ज्या आहेत ना त्याच्या समांतर असतात, एक बाजूंची जोडी समांतर असते. आता हा समलंब चौकोन आहे आणि याच्यामध्ये दिले पी क्यू समांतर एस आर. ओके, ए आर बरोबर 5 AP, ए आर बरोबर काय? 5 AP दिले. 5 AP हा पी ए म्हणजे ए पी, ए आर बरोबर 5 AP, आणि त्याचबरोबर आपल्याला दिले ए एस बरोबर 5 AQ. तर सिद्ध करा हा एस आर बरोबर 5 PQ हे सिद्ध करायचं आहे. अच्छा, इथं बाजूंची गुणोत्तरं दिलेत तुम्हाला सगळी. मग बाजूंची गुणोत्तरं जर तुम्हाला सिद्ध करायची असतील तर इथं दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत. मग कुठले दोन त्रिकोण नेमके समरूप दाखवायचे, आणि ते समरूप दाखवल्यानंतर संगत बाजू प्रमाणात लिहायच्या, आणि या संगत बाजू तुम्ही प्रमाणात लिहिल्या की त्या प्रमाणात लिहिल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल. ओके, तर आता या ठिकाणी आपण हे समजून घेऊयात कसं सोडवायचं. बघा, यामध्ये आपण पहिली गोष्ट पक्ष लिहा. पक्ष म्हणजे जे काय माहिती आहे ना ते लिहून टाकायचं. काय काय माहिती आहे ते लिहून टाका पक्षामध्ये. पक्षात एक गोष्ट माहिती आहे, चौकोन समलंब चौकोन चौकोन पी क्यू आर एस हा समलंब चौकोन आहे. ठीक आहे, लिहून टाका. चला, चौकोन पी क्यू आर एस हा समलंब चौकोन आहे, समलंब चौकोन आहे, चौकोन आहे, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, लिहून टाकलं तुम्ही. दुसरा मुद्दा तुम्हाला काय माहिती आहे बाबा? ए आर बरोबर 5 AP, ए आर बरोबर 5 AP हे माहिती आहे, आणि त्याचबरोबर ए एस बरोबर 5 AQ, सॉरी ए एस बरोबर 5 AQ नाही, अजून हा ए एस बरोबर 5 AQ माहिती आहे, ए एस बरोबर 5 AQ माहिती आहे. तर सिद्ध करा, तर याच्यावरून सिद्ध करा. आता काय सिद्ध करा? तर सिद्ध कराच्या समोर जे असतं, तर सिद्ध करानंतरचं जे वाक्य असतं त्या नंतरचं जे काय स्टेटमेंट असेल त्याला साध्यामध्ये लिहायचं. म्हणून आपण या ठिकाणी लिहू साध्य. साध्यात आपण काय लिहिणार? एस आर बरोबर 5 PQ, एस आर बरं का, एस नीट काढू, एस आर बरोबर 5 PQ हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि मग याच्यानंतर आपण सिद्धतेकडे वळायचं. मग इथं द्यायची सिद्धता. सिद्धता आता या सिद्धतेमध्ये आपण काय लिहायचं बघा. सिद्धता आपल्याला काय करायची आहे? आपल्याला सिद्ध करायचं आहे एस आर बरोबर 5 PQ. म्हणजे त्याच्या अगोदर दोन त्रिकोण समरूप दाखवू. कुठले दोन त्रिकोण समरूप दाखवू? आणि ते समरूप दाखवण्याच्या अगोदर आपण एक काम करू शकतो. ठीक आहे, याला पक्षातच राहू द्या. कुठले दोन त्रिकोण आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत बघा. पहिली एक त्रिकोण घ्या ए एस आर. ए एस आर दोन त्रिकोण आहे ना, त्रिकोण ए एस आर व त्रिकोण. याच्यानंतर पुढचा त्रिकोण आपल्याकडे ए क्यू पी मध्ये, ए क्यू पी मध्ये, ए एस आर व ए क्यू पी मध्ये. बघा, त्रिकोण ए एस आर व ए क्यू पी मध्ये ए क्यू मी दोन त्रिकोण आहेत. ए एस आर म्हणजे हा त्रिकोण खालचा मोठा, आणि ए पी क्यू म्हणजे वरचा मोठा त्रिकोण. या दोन त्रिकोणांमध्ये हे दोन त्रिकोण समरूप दाखव. आता हे समरूप दाखवण्यासाठी दोन कोणांच्या जोड्या एकरूप दाखवाव्या लागतील. पहिली गोष्ट, हे दोन विरुद्ध कोण आहेत बघा. हा कोण ए वरचा आणि हा खालचा, हे दोन कोण कसे तुम्हाला विरुद्ध कोण आहेत, एकमेकांच्या अपोजिट आहेत, आणि विरुद्ध कोण एकरूप असतात, म्हणजे ही एक कोणांची जोडी तुम्हाला एकरूप मिळेल. त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा लक्षात घ्या, इथं हे दोन त्रिकोण, हे दोन रेषा समांतर आहे, आणि जर तुम्ही एस क्यूला जर का तुम्ही या ठिकाणी छेदिका म्हटलं, तर हा जो एक कोण आहे
बघा हा कोण तुम्हाला आणि हा कोण, हे झेड मध्ये येतात, दोन कोण झेड मध्ये येतात. ओके, म्हणजे हे दोन त्रिकोण व्युत्क्रम कोण आहेत. मग आपण एक काम करू, या ठिकाणी एक आयडिया करू, हे दोन त्रिकोण समरूप दाखवण्याच्या अगोदर ना आपण हे दोन कोण व्युत्क्रम कोण एकरूप दाखवून घेऊ. ठीक आहे, बघा आकृतीत, आकृतीत काय बाबा, पी क्यू समांतर एस आर ए, पी क्यू समांतर एस आर ए हे कशामध्ये बाबा तुम्हाला दिले, पक्षामध्ये. इथं आणखी एक गोष्ट ॲड करा, पी क्यू समलंब चौकोन आहे आणि पी क्यू समांतर एस आर हे पण आहे, मग ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. इथं कुठंतरी बाबा पी क्यू समांतर एस आर सुद्धा या ठिकाणी आहे, हे पण पक्षामध्ये लिहा कुठंतरी. ठीक आहे, एस आर. आणि त्याचबरोबर क्यू एस छेदिका असताना, क्यू एस छेदिका असताना, छेदिका असताना आपण काय करू, क्यू एस छेदिका असताना आपल्याकडं पी क्यू एस हा जो कोण आहे ना, पी क्यू एस कोण, पी क्यू एस बरं का, याला एक आकडा देऊ, कोण पी क्यू एस एकरूप कोण, बरं का. ही जर छेदिका असेल तर पी क्यू एस हा कोण एकरूप असणार आहे, कुठल्या कोणाला, या कोणाला, बरं, हा कोण आणि हा कोण एकरूप, आणि या कोणाचं नाव काय, क्यू एस आर, क्यू एस आर हे दोन एकरूप झाले. कुठले कसोटी, व्युत्क्रम कसोटी किंवा व्युत्क्रम कोण, व्युत्क्रम कोण. ठीक आहे, व्युत्क्रम कोण कसोटीनुसार हे दोन कोण एकरूप झाले, झाले एकरूप. आता याचा अर्थ बरं का, पी क्यू एस म्हणजेच पी क्यू ए, मग याला दुसरा आकडा आपण लिहू, म्हणजेच पी क्यू ए एकरूप. त्याचबरोबर खालचा जो कोण आपण घेतला, बरं का, पी क्यू एस म्हणजे काय बाबा, पी क्यू एस एक हा जो कोण घेतला होता याचा अर्थ पी क्यू ए, आणि जो आपण क्यू एस आर घेतला होता, क्यू एस आर याचा अर्थ काय, ए एस आर लिहू शकतो आपण, कोण ए एस आर म्हणजेच. ठीक आहे, याचा अर्थ म्हणजे ह्या दोन्ही सुद्धा एकच झालेत. आता आपण या दोन त्रिकोणांचा विचार करू, त्रिकोण कुठले दोन त्रिकोण घेतले होते, ए एस आर, ए एस आर व त्रिकोण ए क्यू पी मध्ये, ए क्यू पी मध्ये याच्यामध्ये आपण काय दाखवू शकतो, इथं तिसरा आकडा देऊ आपण. या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला दोन कोणांच्या जोड्या एकरूप दाखवायच्या आहेत, बरं का. त्यातली एक जोडी तर ही आहे बाबा, पी क्यू ए आणि ए एस आर, पी क्यू ए आणि ए एस आर लिहून टाका, कोण पी क्यू ए बरोबर कोण ए एस आर. हे कशावरून वाटलं असतं, इथं लिहा दोनवरून, विधान दोनवरून लिहिलं. चौथा पॉईंट लिहा, आता दुसरी कुठली कोणांची बघा, हे विरुद्ध कोण आहेत, वरचा पी ए क्यू आणि खालचा एस ए आर, कोण पी ए क्यू बरोबर कोण एस ए आर, ही जोडी एक एकरूप आहे, कारण हे आहेत विरुद्ध कोण, विरुद्ध कोण. ओके, विको शॉर्टकटमध्ये म्हणा, विको टर्मरिक कोण, विरुद्ध कोण एकरूप असतात. म्हणून आपण पाचवा मुद्दा लिहू, त्रिकोण ए एस आर समरूप त्रिकोण ए क्यू पी, कारण कुठली कसोटी, कोको कसोटीनुसार, कोको कसोटी, कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप झाले. चला, झालं समरूप. आता दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणून आपण लिहिणार ए एस छेद ए क्यू. सहावा मुद्दा, म्हणून ए एस छेद ए क्यू बरोबर एस आर छेद क्यू पी, एस आर छेद क्यू पी बरोबर ए आर छेद ए पी, ए आर छेद ए पी, बरं का. आता आपल्याला गरज कशाची आहे, ए एस बरोबर पाच ए क्यू दाखवायचं आहे, ए एस आणि ए क्यूचा विषय, इथं कोणाचा विषय आपल्याकडे, ए एस आणि ए क्यू. मग तुम्ही ए एस आणि ए क्यूच्या जागा ए क्यू आणि हे एक गुणोत्तर घ्या, एकच जोडी घ्या. ओके, पण त्या अगोदर इथं लिहा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. ठीक आहे, आता एकच जोडी समजा आपण घेतली, ए एस छेद ए क्यू आणि बरोबर एस आर छेद क्यू पी, किंवा क्यू पीचा अर्थच एस आर छेद क्यू पीचा अर्थ पी क्यू असं आपण म्हणू शकतो, एस आर छेद पी क्यू आपल्याला दाखवा, सॉरी आपल्याला एस आर बरोबर पाच पी क्यू दाखवायचं, बरं का. एस आर आणि क्यू पीचा विचार करायचा, त्याच्यासोबत आपण ही एक जोडी घेतली एस छेद ए क्यू म्हणून. ठीक आहे, आता या ठिकाणी काय करू, ए एस म्हणजे पाच ए क्यू, ए एस म्हणजे किती, पाच ए क्यू आहे, मग तुम्ही ह्या ए एसच्या जागेवर पाच ए क्यू लिहा, ए एसच्या जागेवर काय लिहा, पाच ए क्यू छेद खालचा ए क्यू जसाच्या तसा आणि बरोबर एस आर छेद क्यू पी आपल्या जागेवर. हे कशावरून लिहिलं बाबा, आपण लिहिलं ए एस बरोबर पाच ए क्यू असते. ठीक आहे, आता एक काम करू शकता तुम्ही, ए क्यू ए क्यू कट करू शकताय, ए क्यू ए क्यू कट झालं म्हणजे काय राहिले, फक्त पाचच राहिले, तर पाच छेद एक, पाच म्हणजे पाच छेद एक बरोबर एस आर छेद क्यू पी,
एस आर छेद क्यू पी म्हणजेच काय बाबा, एस आर छेद क्यू पीचा अर्थ पी क्यू होतं, ठीक आहे। आता तिरकस गुणाकार, एस आर गुणिले एक एस आर आणि पाच गुणिले पी क्यू पाच पी क्यू, एस आर बरोबर पाच पी क्यू हे सिद्ध झालं। तर अशा प्रकारे तुम्ही सिद्ध करू शकता, एकदम सोपं आहे, अवघड काय नाही आहे। तर मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट मारायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकताय। यस, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे पाच प्रश्न बघितलेत आजच्या या चर्चेमध्ये। सराव संच 1.3 जो आहे, दहावी गणित भाग एकचं पहिलं प्रकरण समरूपता, त्यातला सराव संच 1.3 आपण पाहिलेला आहे आणि त्या 1.3 मधली ही पाच गणितं आपण आज बघितली। यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या डिस्कशनमध्ये उरलेली जी काही चार गणितं आहेत, सहावा सातवा आठवा नववा, हे जे चार प्रश्न आहेत ते आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये, आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये घेण्याचा प्रयत्न करू। तत्पूर्वी एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर प्लीज आपल्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेस त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणखी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला गणित भाग एक आणि दोनच्या सगळ्या प्रकरणांच्या व्हिडिओज, तुम्हाला सगळ्या सराव संचांच्या व्हिडिओज तुम्हाला डिटेल्समध्ये बघायच्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करा आणि त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला गणित भाग एक आणि दोनच्या सगळ्या प्रकरणांच्या व्हिडिओज डिटेल्समध्ये पाहता येतील। ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू, धन्यवाद, बाय सगळ्यांना, गुड नाईट।